घटनांचा क्रम भाग दोन सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स पार्ट टू आज आपण कार्य पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या संबंधित वेळेची गणना कशी करतात ते शिकू मागच्या वेळी जे शिकलो होतो त्या संबंधित काही प्रश्न एकमेकांना विचारू त्याने मजा येईल मागच्या वेळी आपण तीन गोष्टी शिकलो होतो पहिली कोणतेही काम सुरू करण्याचा वेळ माहीत असेल आणि काम संपविण्यासाठी एकूण किती वेळ लागेल हे माहीत करून घ्यायचे असेल तर काम पूर्ण झाल्यानंतर ती वेळ सांगू शकतो दुसरी कोणतेही काम सुरू करण्याचा आणि काम संपविल्याचा वेळ माहीत असेल तर आपण सांगू शकतो की ते काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला आणि तिसरी कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला आहे आणि काम पूर्ण झाल्याचा वेळ माहीत असेल तर काम केव्हा सुरू झाले ही वेळ आपण काढू शकतो तर ह्या तीन गोष्टींसंबंधित प्रश्न विचारूयात ठीक आहे सगळ्यात आधी आपला लंच ब्रेक किती वेळ असतो हे माहीत करून घेऊ बघ आपला लंच ब्रेक बारा वाजून दहा मिनिटांनी सुरू होतो आणि बारा वाजून तीस मिनिटांनी संपतो चला पहिले ह्याचे चित्र काढू तर ही आहे आपला लंच ब्रेक सुरू होण्याची वेळ आणि ही आहे आपला लंच ब्रेक संपवायची वेळ आता बघ मिनिट काटा आहे दोन वर येथून तीन पर्यंत मोजू पाच मिनिट चारपर्यंत दहा असेच पंधरा वीस म्हणजे वीस मिनिटांमध्ये आपला लंचब्रेक संपतो आता आपला तास जो पन्नास मिनिटाचा असतो जर सकाळी नऊ वाजता सुरू झाला तर किती वाजता संपेल ते काढू यात आपल्याला तास सुरू होण्याचा वेळ आणि संपवण्यास किती वेळ लागतो हे माहीत आहे आणि आपल्याला तास संपण्याचा वेळ काढायचा आहे हे, हे बघ मी तास सुरू होण्याची वेळ आपल्या घड्याळात काढली आहे आणि आपल्याला पन्नास मिनिटांनंतर काय वेळ असेल हे काढायचे आहे हो यासाठी आपण मिनिट काटा पाहू मिनिट काटा आता बारावर आहे ह्याला एकवर वर आणल्यावर पाच मिनिटं दोनवर आणल्यावर दहा मिनिटं तीनवर पंधरा चारवर वीस पाचवर पंचवीस सहावर तीस सातवर पस्तीस आठवर चाळीस नऊवर पंचेचाळीस आणि दहावर पन्नास मिनिटं होतील याचा अर्थ आपला तास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी संपेल आणि आपण असेही म्हणू शकतो आपला तास दहाला पाच मिनिटं कमी असताना संपेल हो आता सांग उद्या आपल्याला मनोरंजन पार्कमध्ये जाण्यासाठी सकाळी सात वाजता शाळेत पोहोचायचे आहे आणि जर आपल्याला घरून येथे येण्यासाठी तीस मिनिटे लागतात तर आपल्याला घरातून किती वाजता निघावे लागेल यासाठी सर्वप्रथम घड्याळात सातची वेळ काढू त्यानंतर यातून घरातून शाळेत येण्यासाठी लागणारा वेळ वजा करू आता घड्याळाचा काटा बारावर आहे तीस मिनिटं वजा करण्यासाठी बाराहून अकरावर आणू ह्यामुळे पाच मिनिटं कमी होतील दहावर येण्याने दहा मिनिट नऊवर वर येण्याने पंधरा मिनिट आठवर येण्याने सातवर येण्याने पंचवीस आणि सहावर पोहोचल्यानंतर तीस मिनिट याचा अर्थ उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घरातून सहा वाजून तीस मिनिटांनी निघावे लागेल चला आज हे तर कळले की उद्या आपल्याला घरातून सहा वाजून तीस मिनिटांनी निघावे लागेल आज आपण वेळेशी संबंधित मोजणी कॅल्क्युलेशन कराव्या शिकलो